तिखट चटणी असेल ना एक नंबर काम. म्हटलं बघूया बाबडू यम्मी आहे. हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी आशा करते तुम्ही सगळे एकदम 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 टकाटक असाल. मी सुद्धा मस्त आहे. सकाळपासून आहे ना काहीच व्हिडिओ शूट नाही करायला भेटला मला, कारण सकाळी ऍक्च्युली लाईट पण गेली होती आणि पाणी पण लाईट नाही, त्याच्यामुळे पाण्याचा आमच्याकडे लगेच प्रॉब्लेम होतो. मग लाईट आल्या ना सगळी मी कामं घरातली करून घेतली तर आणि उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून व्हिडिओ नाही केली मी आज. तर विचार केला की आज ना मस्त वातावरण असं पावसासारखं आहे, थोडा थोडा पाऊस येतोय, तुम्ही मस्त बघू शकता कसं वातावरण झालं आणि एकदम ढगबळ कसे दिसत आहेत. तर अशा वातावरणामध्ये आहे ना भजी खायला खूप मजा येते. एक कप चहा आणि भजी असेल ना तर अजून काय पाहिजे आपल्याला. तर आता विहानचे पप्पासुद्धा येतील 7:30 वाजेपर्यंत. तर आज विचार करते की मस्तपैकी गरमागरम भजी करूया आणि त्यांना पण सरप्राईज देऊया. त्यांना सांगितलेलं नाही आहे मी भजी करते, त्यांना आवडतं खूप भजी वगैरे खायला. तर फटाफट ना आता किचनमध्ये जाते आणि भजी बनवायला घेते. भजी आहे ना कसली बनवायची आहे ते तुम्हाला नंतरच सांगते. इथे पाऊस चालू झाला पुन्हा थेंब. तर भजी कसली बनवते ना ते तुम्हाला आता किचनमध्ये गेल्यावरच कळेल. तर आपण आज बनवतोय कॉर्नचे पकोडे म्हणजेच मक्याची भजी. तर आता मी काय केले, इथे 2 मके घेतलेत आणि त्याला आहे ना व्यवस्थित असं सोलून घेणार आहे मी, म्हणजे पूर्ण असं त्याचे साल वगैरे काढणार आहे आणि त्याच्यानंतर आहे ना त्याचे असे जे वरचे जे आपले कणसं आहेत ना ती सुरीच्या साह्याने अशा प्रकारे काढायची आहेत जसं की मी काढते. तर इथे मी व्यवस्थित अशी कणसं काढलेली आहेत तुम्ही बघू शकता. आता मी एक कांदा घेणार आहे आणि त्याला बारीक बारीक असा कट करणार आहे. तुम्ही आहे ना याच्यामध्ये हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून टाकू शकता, पण कसं आता आमच्या इथे विहान सुद्धा खाणार म्हणून मग म्हटलं मिरची नको टाकूया. त्या मिरचीच्या ऐवजी मी मिरची पावडर टाकणार आहे. म्हणजे त्याला तिखट तर आवडतं पण मिरची वगैरे तोंडात आली तर मग त्याला नाही जमत. तर मग म्हणून मग मी विचार केला की फक्त आता कांदा घेऊया आणि कोथिंबीर बारीक चिरूया आणि ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी आहेत ना ते मी मक्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला 1 कप बेसन, 1/2 कप कॉर्नफ्लॉवर, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरा पावडर, थोडंसं मिरची पावडर, थोडीशी कसुरी मेथी, थोडंसं आमचूर पावडर आणि थोडंसं चाट मसाला टाकून आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आहे ना मिक्स करताना मी 1 चमचा भरून आहे ना पाणी टाकलं होतं, ते जरा मिस झालं माझ्याकडून. तुम्ही ना 1 चमचा भरून थोडंसं पाणी टाका, म्हणजे थोडासा जर मॉइश्चर जर त्याच्यामध्ये आला ना की ते कसं बाइंडिंगसाठी खूप हेल्प होते. तर अशा प्रकारे आपल्याला आहे ना हे थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे जवळजवळ हे थोडंसं असं एकत्र येईल, म्हणजे एक गोळा बनून बघायचा. जर होत असेल तर मग समजायचं की आपलं जर जे पीठ आहे ना ते रेडी आहे. त्याच्यानंतर मग गरम गरम तेलामध्ये आहे ना व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त असे कुरकुरीत. फ्राय करताना सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जेव्हा तेल गरम होईल ना तेव्हा गॅस स्लो करायचा आणि पूर्ण जेव्हा आपण पकोडे टाकू तेव्हा गॅस आहे ना फास्ट करायचा. यामुळे कसं आहे माहिती आहे का, जे कॉर्न आहेत ना ते फुटत नाही, कारण कसं कॉर्न फुटण्याची शक्यता असते आणि आपल्या हातावर तेल उडायची शक्यता असते. तर आता मी काय करणार आहे, थोडीशी भजी आता करून घेणार आहे माझ्या आणि विहानपुरती आणि बबडूचे पप्पा आल्यानंतर मग नंतर पुन्हा त्याला या पिठाची भजी करून देईन, म्हणजे त्यांना गरम गरम भजी मिळेल. तर आपण आता आहे ना बबडूची रिॲक्शन बघूया काय बोलतोय तो, कारण त्याला पण मगापासून तो खाऊ खाऊ करतोय. म्हटलं बघूया बबडू. वाव, चला खावा. मम्मी खाऊन तर बघ आधी. ते खा, कॉर्न खा, भजी भजी खा, चाव मार त्याला, चाव चाव ते. कसे आहे, यम्मी आहे हा ना? खा खा. काय यानी तुमच्यासाठी भजी काय पण बनवायला घेतलं की तेव्हा उशिरा कसं काय येतं नेमकाच? आता ते माझ्या हातात आहे का?
आता वाजलेले आहेत 9, आता भजी खाणार की जेवणार? दोन्ही आंघोळ वगैरे करून घ्या, मस्त पटापट भजी करतो. थोड्या वेळानी जेवण बनवलं नाही मी अजून, आता बनवते. पटापट फ्रेश व्हा, मस्त गरम गरम भजी खा. हो ढंटडे बघा खाऊन कसे झालेत. आणि खरं खरं सांगा, हा का कॅमेरा चालू आहे म्हणून अजिबात ऍक्टिंग करू नका. खरं खरं केचप घेतला तुम्हाला विल्ला. थांबा मग आता गोंडे मस्त भारी. खरं सांगा एक नंबर केचप घेऊन भाग लागला. कशी झाले, लोणावळ्यासारखी झाले का? खाल्ली कधी लोणावळ्याची? लोणावळ्याची फेमस आहे ती. पण याच्यावर चटणी मांडायची चांगली लागेल का? त्यामुळे सगळ्यांनी आहे ना, तुम्ही माझी ॲडवाईस आहे का, चटणीसोबत खा पातळ चटणी. कारण का कॉर्न आहे ना थोडे गोडीच असतात, त्यामुळे तिखट चटणी असेल ना एक नंबर काम. ही कशी झाली ते मला नीट सांग. हे छान झाले पण थोडं गोडीच असतं ना, कॉर्न गोडीच आहेत ना, तो गोडीच लागते त्यामुळे. ओ ओ आय सी, कॉर्न गोडीच असतात बरोबर. ह्याच्यासोबत ना चटणी असते लोणावळ्याची वेगळी. लोणावळ्याला अति अशी सुकी लाल कलरची अशी चटणी असते मस्त. तर टाइम नव्हता ना करायला तेवढा, पाऊस पडायला लागला म्हणून अचानक करूया मस्त. काय तर ओली चटणी कधीतरी बाहेर लागला ओली नाही त्यांच्याकडे सुकी माहिती आहे वडापावसाठी अशी खरंतर तशी कशी तरी असते चटणी त्यांची. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. फक्त तुम्हाला एक सांगते, जेव्हा तुम्ही कराल ना म्हणजे काना भजी ह्याची कॉर्नची, तर आता मी कसं थोडा वेळ ठेवलं होतं ना, अर्धी मी 6 वाजता केली आणि आता हे आल्यानंतर अर्धी केली ना, तर थोडीशी नरम होते ती, म्हणजे तो पीठ जो आहे ना त्यात थोडंसं पाणी सुटतं कारण आपण त्यात मीठ टाकलेलं असतं बरोबर. मग नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर ॲड करायचं अजून आणि मग भजी करायची आणि मग मस्त क्रिस्पी होते. तर ठीक आहे, तुम्ही पण करून बघा आणि बनवून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली तुमची पण भजी. तर पुन्हा भेटू असाच एखादा नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय.